मी डॉक्टर अमित गांधी खाजगी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट आहे. इथे सर्व प्रकारचे भिंत अंगावर पडून एकाचा मृत्यू झालाय तर एकावर गुन्हा दाखल झालाय. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की यातील फिर्यादी व्यंकटेश कृष्णमूर्ती वदिली वयवर्ष 22 राहणार मोदी सोलापूर यातील फिर्यादीच्या घराशेजारी असणारे भंगार दुकानाची भिंत फिर्यादीचे वडील मयत कृष्णमूर्ती वदिली यांच्या अंगावर पडून त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी संबंधित परिसरातील नागरिकांनी संबंधित दुकान मालकाला भिंत चिरलेली आहे दुरुस्त करून घेण्याबाबत वारंवार सांगून देखील आरोपींनी ते केलं नसल्यानं सदरची भिंत फिर्यादीच्या वडिलांच्या अंगावर पडली आणि त्यांचा मृत्यू झाला. भंगार दुकानाचे मालक त्याच्या मृत्यू जबाबदार असून त्यांच्या हलगर्जीपणामुळे फिर्यादीच्या वडिलांचा मृत्यू झालाय अशी फिर्याद फिर्यादीने सदर बाजार पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी संबंधित आरोपी जिलानी इमाम साहब शेख राहणार मांडवा पुणे यांच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम 304 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून संबंधित घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.